हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9 टेस्ट नंबर 2 ही आपण या ठिकाणी कशी सोडवायची याबद्दलची माहिती आपण करून घेऊया. ही टेस्ट जी आहे ॲक्टिव्हिटी सीट नंबर 8-15 यावर आधारलेली आहे. ही टेस्ट एकूण 15 मार्क्सची आहे आणि यासाठी आपल्याला वेळ दिलेला आहे 30 मिनिट. ओके, तर यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहे त्या आपण समजून घेऊया. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. द नंबर्स इन द ब्रॅकेट राईट साईड इंडिकेट मार्क्स. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम वेअर युअर नेसेसरी. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्ही आकृत्या काढू शकता आहे. ओके, तर हे आपण बघितल्यानंतर आपल्याला ही जी टेस्ट आहे इयत्ता स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही प्रिपरेटरी टेस्ट नंबर 2 आहे जी ॲक्टिव्हिटी सीट नंबर 8-15 तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटी अभ्यासून झाल्या असेल आपल्या शिक्षकांच्या मदतीनं किंवा आपल्या पालकांच्या मदतीनं आपण ती अभ्यासली असेल. मग यामध्ये उत्तर कशा पद्धतीनं लिहायचं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स हा 3 मार्क्ससाठीचा प्रश्न आहे. यामध्ये ड्रॉ द डायग्राम शोविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द एलिमेंट ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे यामध्ये ऑक्सिजन एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन सिम्बॉल ओ आहे. टोटल एलिमेंट जे आहे त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. 8 इलेक्ट्रॉन्स जे असते पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहणार आहे 2 आणि दुसऱ्या सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. ओके, मग याची डायग्राम मित्रांनो आपण कशी काढणार आहो, तर आपण आधी न्यूक्लियस काढत असतो आहे. न्यूक्लियस नंतर ही पहिली सेल राहणार आहे. पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहे आणि दुसरी जी सेल आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 6 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इलेक्ट्रॉन्स या पद्धतीची एक डायग्राम आपल्याला पेपरमध्ये काढणं अपेक्षित आहे. ओके, हे आपल्याला समजलं असेल. त्यानंतर दुसरा जो या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बी प्रश्न आहे, 1 मार्कसाठी आहे तो. यामध्ये काय विचारलं आहे, राईट द नेम ऑफ द इकोसिस्टीम शोन इन द पिक्चर. आपल्याला ही जी इकोसिस्टीम दिसते आहे ही यामधलं कोणती इकोसिस्टीम आहे, तर ही इकोसिस्टीम आहे ग्रास लँड. कोणती इकोसिस्टीम आहे, ग्रास लँड आहे. कारण या ग्रास लँडमध्ये अशा पद्धतीचं इकोसिस्टीम असते आहे. त्या ठिकाणी ॲनिमल्स दिसतात आपल्याला, जिराफ आहे, गवत आहे. ओके, या पद्धतीनं. त्यानंतर तिसरा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे, नेम द 2 प्रायमरी कन्झ्युमर्स. प्रायमरी कन्झ्युमर्स आर ऑलवेज कोणते कन्झ्युमर्स असतात ते फीड ऑन ग्रास ऑर प्लांट, ज्याला आपण शाकाहारी प्राणी म्हणतो आहे. मग यामध्ये शाकाहारी प्राणी कोणते आहे, ओके, तर आपण या ठिकाणी बघूया. कोणते दिसते आपल्याला, डियर. कोणतं दिसते आहे, डियर. इकोसिस्टीममधलं कन्झ्युमर, डियर इज द प्रायमरी कन्झ्युमर आहे. हा कोणता ॲनिमल आहे, हा जिराफ आहे. ओके, GIRAF, जिराफ. मग हा जिराफ आहे, डियर आहे. तुम्हाला या ठिकाणी रॅबिट पण दिसणार, अशा इकोसिस्टीममध्ये रॅबिट पण असते आहे. तर या पद्धतीनं आपल्याला यामध्ये काय लिहायचं आहे, कन्झ्युमर लिहायचं आहे. प्रायमरी कन्झ्युमर, प्राथमिक भक्षक लिहायचं आहे जे शाकाहारी असते आहे. ओके, ओके, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यानंतर प्रश्न 2 आहे, ॲन्सर इन 1 सेंटेन्स. यामध्ये एका वाक्यामध्ये उत्तरं लिहिणं अपेक्षित असते आहे. राईट फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स इन असेंडिंग ऑर्डर ॲज पर द साईज. असेंडिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. मग सर्वात आधी आपल्याला काय लिहायचं आहे, सर्वात यामधला मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणता आहे, व्हायरस. आणि व्हायरसनंतर कोण मोठं येते आहे, बॅक्टेरिया. या पद्धतीनं लिहायला लागणार आहे, व्हायरस, बॅक्टेरिया.
बॅक्टेरियानंतर या ठिकाणी येणार आहे फंगस, ओके, फंगी, आणि फंगसनंतर अल्गी. या अशा पद्धतीनं आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये, आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर हाऊ इज द कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म. मग कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो आहे हे आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे व्हेन कोव्हॅलेंट बॉन्ड्स, हाऊ कोव्हॅलेंट्स आर बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर फॉर्म बिटवीन टू ॲटम्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज. आणि दुसरं आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कशाने कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि दुसरं काय आपण बघितलं, टू ॲटम्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज, टू ॲटम्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज, सारखे गुणधर्म असणारे जे एलिमेंट असतात, ॲटम्स असतात, त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आहे. या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे जो आपल्याला केअरफुली अभ्यासायचा आहे, 2 मार्क्ससाठी आहे. राजीव इज ए 6-year-old बॉय हू लिव्ज इन ए व्हिलेज विथ हिज फॅमिली. हिज फादर वर्क्स इन ए फॅक्टरी. द फादर हॅज बीन कफिंग फॉर मोर दॅन 2 weeks अँड इज नाऊ ब्लिडिंग इन हिज स्पुटम अँड ऑल्सो हॅज लॉस्ट वेट. पण आपल्या लक्षात आलं असेल या ठिकाणी 2 सिम्प्टम या ठिकाणी दाखवलं आहे. ब्लिडिंग आहे, 2 आठवड्यापासून त्यांना काय आहे, कफ आहे, आणि त्या कफमध्ये स्पुटममध्ये काय आहे, ब्लिडिंग आहे, आणि त्यांचं वेट लॉस होतो आहे. ही लक्षणं जी आहे, सिम्प्टॉम्स, कोणत्या डिसीजची आहे? विच डिसीजेस डिसीज राजूज फादर मे ह्याव. कोणता रोग असू शकते? तर त्यांना असू शकतो टी बी. टी बी मीन्स ट्युबर क्युलॉसिस. टी बी मीन्स ट्युबर क्युलॉसिस. पहिलं याचं उत्तर राहणार आहे ट्युबर क्युलॉसिस. व्हॉट विल यू डू टू हेल्प राजूज पॅरेंट इन सच सिच्युएशन. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता? तर पहिलं तर आहे आयसोलेशन ऑफ पेशंट. पहिलं काय करावं लागणार आहे? आयसोलेशन ऑफ पेशंट, PATIENT. आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहे? तर रेग्युलर मेडिकेशन. दुसरं काय आहे, दुसरा उपाय काय आहे? रेग्युलर मेडिकेशन, रेग्युलर मेडिकेशन, रेग्युलर मेडिकेशन. ओके, तर या पद्धतीनं कोणतं रेग्युलर मेडिकेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे? DOT हे आपल्याला रेग्युलर मेडिकेशन द्यावं लागणार आहे. कोणाला? राजूज फादरला. कारण त्यांची लक्षणं जे दिसते आहे ही आपल्याला ट्युबरक्युलॉसिस सारखी दिसते आहे. ओके, आणि पहिलं आपण बघितलं होतं आयसोलेशन, आयसोलेशन ऑफ पेशंट. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. कम्प्लीट द फूड चेन. 1 मार्कसाठी ही फूड चेन आहे. ग्रास आहे, ओके, ग्रासवर प्राथमिक भक्षक कोण आहे? ग्रास हॉफर आहे. ग्रास हॉफरला कोण खातो आहे? कोणाचं अन्न आहे ग्रास हॉफर? हे फ्रॉगचं आहे. ओके, या ठिकाणी काय लागणार आहे? फ्रॉग लागणार आहे. आणि फ्रॉगवर कोण जगतो आहे? तर फ्रॉगवर स्नेक जगतो आहे. ओके, यानंतरची लाईन दिलेली नाही आहे. मग स्नेक नंतर परत ईगल येतो आहे. या पद्धतीनं ही फूड चेन जी आहे ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. व्हॉट विल हॅपन? योगर्ट ऑर बटर मिल्क केप्ट इन अ कॉपर ऑर ब्रास व्हेपल व्हेसल. म्हणजेच बटर मिल्क, ज्याला ताक म्हणतो आहे आपण, हे जर आपण तांब्याच्या भांड्यामध्ये, तर आपण पितळीच्या भांड्यामध्ये जर ठेवलं तर काय होणार आहे? म्हणजेच काय होणार आहे? इथे मिल्क रिॲक्ट विथ ॲसिड इन बटर मिल्क. म्हणजे बटर मिल्कमध्ये काय असते आहे? लॅक्टिक ॲसिड असते आहे. ओके, ॲसिड इन बटर मिल्क काय लिहावं लागणार आहे आपल्याला? ॲसिड इन बटर मिल्क. म्हणजे ताकामधलं जे ॲसिड असते हे काय होणार आहे? रिॲक्ट होणार आहे, रिॲक्शन होणार आहे. रिॲक्ट विथ मेटल, रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म मेटल ऑक्साईड ऑर सॉल्ट तयार होणार आहे. ओके,
हे झालं पहिलं. आणि दुसरं काय होणार आहे, एक ग्रीनिश लेअर, कोणता लेअर तयार होतो, ग्रीनिश लेअर इज फॉर्म, ए ग्रीनिश लेअर इज फॉर्म्ड, ए ग्रीनिश लेअर इज फॉर्म. आणि हा लेअर कसा असतो, पॉइजनस लेअर असतो, इट इज ए पॉइजनस लेअर, पी ओ आय एस ओ एन ओ यू एस, पॉइजनस लेअर इज फॉर्म. आणि म्हणून अशा पद्धतीची रिॲक्शन, आणि फूड काय होणार आहे, इट विल स्पॉइल फूड, इट विल स्पॉइल फूड, त्यामुळे फूड काय होणार आहे, बटर मिल्क काय होणार आहे, स्पॉइल होणार आहे, त्यामुळे बटर मिल्क स्पॉइल होणार आहे, ओके, इट विल स्पॉइल फूड. तर या पद्धतीनं आपल्याला काय होणार याचं एक मार्कसाठी आहे, या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. त्यानंतर सहावा क्वेश्चन आहे, राईट द स्टेप इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम हॅज टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियमला दोन व्हॅलेन्सी असते, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी दोन आहे, म्हणजेच मॅग्नेशियम हॅज टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे अँड क्लोरीन हॅज वन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फॉर्म टू द कॅटायन ऑफ मॅग्नेशियम अँड टू एनायन्स ऑफ क्लोरीन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्जेस फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड इन मॅग्नेशियम क्लोराईड. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे एम जी सी एल टू, क्लोरीनची जी व्हॅलन्सी आहे ते वन आहे, व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज वन. या ठिकाणी टू क्लोरीन ॲटम कंबाईन विथ वन मॅग्नेशियम ॲटम एलिमेंट, ओके, म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलन्सी टू आहे आणि क्लोरीनची व्हॅलन्सी वन आहे, म्हणून इन वन मॅग्नेशियम एलिमेंट कंबाईन टू क्लोरीन क्लोराईड एलिमेंट, ओके, आणि टू फॉर मॅग्नेशियम क्लोराईड. आणि या ठिकाणी कोणता बॉन्ड तयार होत आहे, अपोजिट चार्जेस आहे, कारण मॅग्नेशियममध्ये कोणता आयन तयार होणार आहे, कॅटायन, टू कॅटायन तयार होणार आहे, आणि क्लोरीनमध्ये ॲनायन तयार होणार आहे. अपोजिट चार्जेस या ठिकाणी अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्जेस फॉर्मिंग द आयोनिक बॉन्ड इन मॅग्नेशियम क्लोराईड. तर या पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो, सातवा प्रश्न या ठिकाणी दिला आहे, या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं आहे ऑर्गॅनिझम इन टू प्रोटोझोआ अँड फंगी. मग प्रोटोझोआ कोणत्या आहे, यामधला एक प्रोटोझोआ दिसतो आहे आपल्याला अमीबा, आणि दुसरा प्रोटोझोआ कोणता आहे, पॅरामोसियम आहे, ओके. मग त्यानंतर फंगस आहे, मग फंगस कोणता आहे यामधलं, तर उरलेले दोन कोण आहे फंगस, पेनिसिलियम, आणि दुसरा फंगस कोणता आहे, ॲगॅरिकस, दीज आर द फंगस, ओके. हे समजल्यानंतर या ठिकाणी लुक ॲट द पिक्चर अँड द इफेक्ट ऑफ द इन्सिडंट ऑन द इन्व्हायरमेंट. या ठिकाणी आग लागलेली आहे जंगलाला, नॅचरल डिझेस्टर आहे ही, फॉरेस्ट फायर आहे, ही काय आहे, फॉरेस्ट फायर आहे, आणि फॉरेस्ट फायर यामुळे काय होतो आहे, एअर पॉल्युशन होतं आहे, इट फॉर्म एअर पॉल्युशन, ओके, इट लॉस, आणि यामुळे काय लॉस होतो, इट लॉस इकोसिस्टीम, आपली इकोसिस्टीम काय होते आहे, तिचं नुकसान होते आहे. इट डिस्ट्रॉय द इकोसिस्टीम, इट बॅडली अफेक्ट ऑन इकोसिस्टीम, इट बॅडली अफेक्ट ऑन इकोसिस्टीम. तर हे उत्तर लिहिणं मित्रांनो आपल्याला अपेक्षित आहे. आपण नक्कीच पुन्हा या ॲक्टिव्हिटीज नंबर 8 ते 15 अभ्यास करावा, आणि ही जी प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 आहे ती आपण सोडवावी, ओके. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.